आकाशवाणी नागपूर अर्चनादाणी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सोलापूर पंढरपूर आणि बारामती विभागात पावसामुळे झालेल्या नुकसानाचं मूल्यांकन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत ते आज दूरदृश्य प्रणाली माध्यमातून आयोजित आढावा बैठकीत बोलत होते तात्पुरत्या निवारा छावण्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना स्वच्छ पाणी आणि आरोग्यदायक अन्न मिळेल याकडे प्रशासनानं लक्ष द्यावं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले मुंबई उपनगरी रेल्वेगाड्यांमध्ये उद्यापासून महिलांना ठराविक वेळेत क्यू आर कोडशिवाय प्रवासाची मुभा देण्याची विनंती राज्य सरकारनं रेल्वेला केली आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी तसं विनंतीपत्र मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या व्यवस्थापकांना पाठवलं आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे मुंबई मेट्रो तीन कुलाबा वांद्रे सिप्स या मार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या चर्च गेट ते हुतात्मा चौक मेट्रो स्थानकादरम्यानचे भुयारीकरण पूर्ण झालं आहे मेट्रो तीनच्या मार्गातील हे ते तेहतीसावे भुयारीकरण आहे मेट्रो तीन प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण अठ्ठ्याऐंशी टक्के भुयारीकरण आणि साठ टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे एन टी एम बोगद्यात पूर्ण होणारे हे मेट्रो तीनचे पहिलेच भुयारीकरण आहे शाळा व्यवस्थापन आणि पालकादरम्यान समोरासमोर बैठक घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल त्यानंतर आलेल्या अहवालावर कारवाई करण्यात येईल नियमबाह्य आणि वाढीव शालेय शिक्षण शुल्क पालकांकडून आकारल्याचं आढळून आल्यास संबंधित दोषी शाळा व्यवस्थापनावर कठोर का कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभागाला आज दिले वरुड संत्रा नगरीतून किसान रेल्वेद्वारे दिल्ली इथं एकशे एकोणीस मेट्रिक टन संत्रा पाठवण्यात आला किसान रेल्वेद्वारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना पन्नास टक्के सबसिडी देण्यात आली या मालभाड्यातील सूट यापुढेही नियमित सुरू ठेवण्यात येईल असं रेल्वेने कळवलं आहे बिग बास्केट आणि श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी वरुड यांच्या संयुक्त विद्यमानं वरुड इथं संत्र्या प्रक्रिया केंद्राचं उद्घाटनही करण्यात आलं अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांनी मांडलेल्या गृहभेट आपुलकीची या संकल्पनेद्वारे आज गोंदिया नगर परिषद क्षेत्रात तहसील कार्यालय गोंदिया इथल्या संजय गांधी योजना शाखेच्या वतीनं मोहीम राबवण्यात येऊन संजय गांधी निराधार योजना तसंच श्रावण बाळ योजनेच्या अनुषंगानं प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्याकडून विशेष सहाय्य योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले यावर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि शाळा बंद असल्यामुळे वाचन प्रेरणा दिन आणि जागतिक विद्यार्थी दिवस निमित्त कार्यक्रम साजरा करणं शक्य नव्हतं म्हणून गोंदिया जिल्ह्याच्या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या परसोडी शाळेतील उपक्रमशील अभिनव संकल्पनेतून वाचन वाचनालय तयार करून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना वाचनालयातील पुस्तकं शाळेच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आली करोनावर सध्या तरी लस उपलब्ध नाही ती कधी येईल हे सांगता येत नाही त्यामुळे लसीवर विसंबून राहू नका स्वतःवर निर्भर रहा स्वतःची काळजी स्वतः घ्या असं आवाहन डॉक्टर सदाशिव भोळे आणि डॉक्टर प्रशांत रहाटे यांनी केलं नागपूर महानगरपालिका आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं आयोजित कोविड संवादमध्ये कोविड रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना येणाऱ्या अडचणी या विषयावर या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात ते बोलत होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार